मित्र हो जय भीम। पथदर्शक परिवाराच्या वतीने आपलं मनापासून स्वागत करतो। बांधवांनो, गेल्या एक वर्षापासून सातत्याने पथदर्शकच्या वाटचालीमध्ये आपण एक डिजिटल नवीन प्रयोग करतो आहे आणि त्याला जो काही तुम्हा सगळ्यांचा प्रतिसाद जो येतो आहे तर तो सुद्धा खूप चांगला आमचा उत्साह वाढवणार आहे। आपण पहिल्या भागामध्ये सांची जीवने हिची मुलाखत घेतली होती, दुसऱ्या भागामध्ये आपण प्राध्यापक देवीदास घोडेस्वार यांची मुलाखत घेतली, तिसऱ्या भागामध्ये आपण राजानंद गडपाईले यांच्या सहचारिणी शांताबाई गडपाईले यांची मुलाखत घेतली आणि QR कोड स्कॅन करून या तीनही मुलाखतीच्या ज्या काही प्रतिक्रिया आमच्यापर्यंत पोहोचलेल्या आहेत तर त्या अत्यंत साधक बाधक आणि नक्कीच आमची ऊर्जा वाढवणाऱ्या या सगळ्या प्रतिक्रिया आहेत। बांधवांनो, या चौथ्या धम्मचक्र प्रवर्धन विशेषांकामध्ये पथदर्शक परिवाराच्या वतीनं संयोजित या डिजिटल प्रयोगामध्ये पुन्हा एकदा आपलं स्वागत करत असताना एका अत्यंतिक महत्त्वाच्या आणि गंभीर विषयावरती हा आपला पथदर्शकचा संवाद संपन्न होतो आहे। गेल्या काही वर्षांमध्ये एकूणच या भारतातलं जर आपण ओव्हरऑल सगळ्याच प्रकारचं जर वातावरण बघितलं तर सातत्याने एक गोष्ट आपल्या लक्षात येते आहे की जो काही आपल्या देशाचा संवैधानिक ढाचा आहे तर त्याला आधी नख लावायचा प्रयत्न व्हायचा, आता थेट त्या ढाच्याची मोडतोड करण्याचा जो काही एक प्रयत्न सुरू आहे तर हा प्रयत्न या देशातल्या खऱ्या अर्थानं भारतीय असलेल्या माणसासाठी प्रचंड धोकादायक आहे। याचे गंभीर परिणाम सुद्धा वर्तमानामध्ये आपण भोगतो आहोत आणि जो काही एक धर्मराष्ट्रवाद सध्या सगळीकडे बोकाळते आहे तर हा तमाम भारतीयांसाठी अतिशय घातक जो काही एक प्रकार सध्या सुरू आहे तर याला कुठेतरी पायबंद घालावा यासाठी खऱ्या अर्थाने जो काही एक राष्ट्रवाद आहे आणि या भारताच्या निर्मितीमध्ये संविधान कार्याची जी काही एक भूमिका होती की या भारताच्या सुखसमृद्धीसाठी आणि संपन्नतेसाठी जो काही एक बलिदान इथल्या तमाम क्रांतीवीरांनी दिलेला आहे तर त्यांचा सुद्धा हा एक धडधडीत अपमान आहे असं मी समजतो। या प्रस्तावनेमध्ये आणखी वेळ न घालवता आपण थेट मुद्द्याकडे वळूया। बंधवांनो, आज आपल्यासोबत बातचीत करणार आहेत ऍडव्होकेट अभय लोखंडे, समता सैनिक दलाचे कार्यकर्ते आणि ओव्हरऑल संबंध भारतभर ज्यांचं एक नाव आहे चळवळीच्या हिशोबानं आणि मैदानावरचा कार्यकर्ता म्हणून ज्यांची ओळख आहे ते भारतभरात सर्वदूर ते परिचित आहेत, तर आपण त्यांच्याकडनं या विषयाशी निगडीत जे काही आपले मुद्दे आहेत तर ते जाणून घेण्याचा प्रयत्न करूया। ऍडव्होकेट अभय लोखंडेशी आपलं पथदर्शक परिवाराच्या वतीने मनापासून स्वागत करतो। या प्रस्तावने दाखल जे काही आता 2-4 शब्दांचं उच्चारण मी केलेलं आहे, एकीकडे आपण राष्ट्रवाद भारत धर्मवाद, तर मला वाटते थोडक्यात दादा पार्श्वभूमी दाखल आपण जी काही सध्याची वर्तमान परिस्थिती आहे तर ती संवैधानिक अंगाने परिभाषित करण्याचा प्रयत्न करूया, कुठून सुरुवात करा। आज वर्तमान परिस्थितीमध्ये जो राष्ट्रवादाच्या नावाखाली जो धर्मांधवाद आणि हाच राष्ट्रवाद अशी जी संकल्पना जी घेऊन आली गेलेली आहे, या भूमिका जेव्हा स्वातंत्र्य आंदोलन होतं तेव्हापासूनच उठायला लागल्या होत्या। मुळामध्ये जे या राष्ट्रवादाच्या लढ्यामध्ये उतरले किंवा काँग्रेसची सुरुवात जरी आपण पाहिली तर आधी सामाजिककरणापासून आणि मग इंग्रजाच्या लढ्यापर्यंत हा जो त्यांचा प्रवास आहे, या प्रवासात आल्याच्या नंतर 1942 नंतर जी तीव्र स्वरूपाची हे झाली आणि दुसरा महायुद्ध जेव्हा इथं येऊन ठेपलं तेव्हा आपल्याला कुठेतरी स्वातंत्र्य मिळालं पाहिजे, बा आपण स्वातंत्र्य झालं पाहिजे अशी मनोकामना काँग्रेससहित सर्व राष्ट्रातल्या लोकांमध्ये आली आणि त्याच्या आधी भगतसिंग आणि जे क्रांतिकारक होते ते रशियामध्ये जो क्रांती झाली 1917 जे परिवर्तन त्यांनी केलं त्या परिवर्तनाचा हाक देऊन ही लढाई परत सुरू होते। या सर्व बाबींवर जेव्हा आपण प्रकाश टाकतो तेव्हा एकंदरीत आपल्याला परकीय गुलामगिरीतून मुक्तता मिळावी आणि आपल्यावर ज्या लोकांचे राज्य आहे त्या राज्यातून आपण मुक्त झालो पाहिजे ही संकल्पना त्याच्यामध्ये वाव करत होती। ह्या लढाया लढत असताना या इंग्रजांच्या एका राजकीय परकीय गुलामगिरीच्या विरोधामध्ये लढल्या गेलेल्या लढाया होत्या, त्याच्यात कुठलाही लवलेश जो आहे हा धर्म जाती या संकल्पनेचा नव्हता।
म्हणजे त्यामुळे या लढाया अतिशय सरळ होत्या की आम्ही एका गुलामगिरीत आहोत आणि त्या गुलामगिरीतून आम्हाला मुक्तता व्हायची. तुम्ही जर 1932 राऊंड टेबल कॉन्फरन्समध्ये बाबासाहेबांचं जर हे बघितलं तर तिथेही बाबासाहेबांनी अतिशय स्पष्ट म्हटलेलं आहे आम्हाला परकीय गुलामगिरीतून मुक्तता हवीच हवी, आमचे काय प्रश्न आहे ते आम्ही सोडवू. बरोबर, म्हणजे बाबासाहेबांनी अतिशय स्पष्ट म्हटलेलं आहे. त्यामुळे गुलामगिरीतून मुक्तता करणे हा एकमेव राष्ट्रीय एजेंडा जो आहे त्यावेळेस होता. परंतु त्या काळामध्ये जसे वीर भगतसिंग लढले, आझाद लढले, सुखदेव लढले, त्यांच्यासोबत अनेक असे क्रांतिकारक लढले, किंवा स्ट्रॅटर्जिकल लेवलवर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सुद्धा त्याचं समर्थन अतिशय मोठ्या ताकदीनं केलेलं आहे, अशा ज्यावेळेस लढाया सुरू होत होत्या त्याच वेळेस सायमल्टेनियसली या देशामध्ये आपल्याला इंग्रजाची गुलामगिरी जी आहे ती कायम असावी याकरताही काम करणारे लोक त्यावेळेस कार्यरत. हा मुद्दा आपल्याला गांभीर्यानं जाणून घ्यावा लागेल. तो याकरता जाणून घ्यावा लागेल की ही जी मंडळी आहेत यांनी त्यावेळेस इंग्रजाच्या गुलामगिरीचं समर्थन करत असताना आपल्याला स्वातंत्र्य मिळाल्याच्या नंतर आपल्याला काहीच हाशील होणार नाही आणि आपण जे आहे त्याच्यापेक्षा रसातळात जाऊ अशी जी हाक उठवली होती आणि मग त्यांनी जे त्याचं समर्थन करत असताना धर्माच्या संकल्पनेला वाव दिला. इंग्रजांची स्ट्रॅटर्जी या देशावर मॅक्झिमम राज्य करण्याची होती. आपण किती काळ या देशावर राज्य करू शकतो हे त्यांची स्ट्रॅटर्जी होती आणि म्हणून राष्ट्रवादाकडून या लोकांना वळवून त्यांनी धर्मवादाकडे आणलं होतं. म्हणून या देशामध्ये तुम्ही 1857 नंतरच्या ज्या जे राणीचं राज्य आलं त्या राणीच्या राज्याच्या नंतर तुम्ही बघा की या देशामध्ये हिंदू आणि मुस्लिम असे जे वाद आहेत ते मोठ्या प्रमाणामध्ये निर्माण झाले आणि अतिशय मोठ्या प्रमाणामध्ये वाद निर्माण झाले आणि ही वाद म्हणजे 1947 आपल्या आपल्या देशाच्या याच्यावर उंबरठ्यावर येऊन ठेपलेले आहेत आणि हे वाद सातत्याला आणि यांना फीडबॅक जे आहे ते इंग्रजांनी दिलेला आहे. कारण इंग्रजांना ते अभिप्रेत होता, कारण हा देश धर्मवादाच्या याच्यामध्ये दुफटला जावा आणि आपलं राज्य जे आहे ते इथं कायम राहावं ही भूमिका जी आहे ही भूमिका इंग्रजांची भूमिका होती आणि या भूमिकेला साथ देणारे अनेक लोक होते. इवन दो धर्मसंकल्पना घेऊन, कारण हा जात धर्माच्या आधारावर उभा नाही आहे, या देशाची मूळतः संस्कृती जी आहे ती मिश्र स्वरूपाची आहे. या देशामध्ये जो जो आलेला आहे तो सामावलेला आहे आणि तो जगला आहे. या देशामध्ये हून आले, शक आले, तेही या देशामध्ये सामावून गेलेले आहेत. या देशामध्ये मुघल आले, मुघलही या देशामध्ये सामावून गेलेले आहेत. इंग्रज आले, इंग्रजही या देशामध्ये सामावून गेलेले आहे, परंतु त्यांचा धर्म म्हणून धर्मसंघर्ष कधी पेटलेला नाही. म्हणजे ह्या देश धर्मसंघर्षाच्या याच्यावर कधीच नव्हता, परंतु या देशाला जी जातीयवादाची लागण होती त्या लागणमधून निघून जाऊन काही लोकांनी एक नव संकल्पना मांडल्या आणि त्या संकल्पना मांडत असताना त्याच्यामध्ये हिंदुस्थान आलं आणि मुसलमानांचा त्यांचा संघर्ष दाखवला गेला. ही बाब अतिशय घातक राहिलेली आहे आणि याला आपण राष्ट्रवाद म्हणू शकत नाही. हा राष्ट्रवादाच्या व्याख्येमध्ये येत आहे. राष्ट्र म्हणजे एखाद्या राष्ट्रामध्ये असणारी बहुल जी काही संस्कृती असेल किंवा ती जास्त असो कमी असो, परंतु त्या टेरिटरीमध्ये राहणाऱ्या प्रत्येक माणसाला न्याय मिळाला पाहिजे, त्याला जगण्याचं स्वातंत्र्य मिळालं पाहिजे आणि त्याच्यामध्ये ब्रदरहूड राहिलं पाहिजे. ही भूमिका जी आहे ही धर्मवादाने स्वीकार केलेली नाही, त्यामुळे धर्मवादाला राष्ट्रवाद म्हणून स्वीकारता येणार नाही. हे अतिशय स्पष्ट आहे आणि ती भूमिका तत्कालीन जे काही कॉन्स्टिट्यूशन असेंब्लीमध्ये होते त्यांनी ती मान्य केलेली भूमिका आहे. म्हणून कुठल्याही परिस्थितीमध्ये धर्मवाद हा राष्ट्रवाद असू शकत नाही, तो बहुसंख्यक असो या अल्पसंख्यक असो. आणि भारताला राष्ट्रवादाची संकल्पना जी आहे ते परकीय संघर्षाची आहे, त्याला धर्मवादाची संघर्ष ह्याची भूमिका नाही आहे. कारण धर्मानी परकीय आक्रमणाचा जो आहे तो विरोधामध्ये धर्म उभा झाला अशा संकल्पनेवर आपल्या याच्यात संघर्ष नाही आहे. एकही संघर्ष असा नाही आहे. भारतीय ऐतिहासिक आणि प्रोग इतिहासच्या काळाचा जर आपण संघर्ष बघडले तर ते टोळीगत संघर्ष होते. नंतरचे संघर्ष मध्ययुगीन भारताचे संघर्ष हे राज्याचे संघर्ष होते, राजे राजे याच्यामधला संघर्ष होता, टेरिटरी किंवा साम्राज्यवादाचे संघर्ष होते. या संघर्षामध्ये आपल्याला राष्ट्र म्हणून उभं केलं असा संघर्ष कुठं आहे? 1857 संघर्ष जो आहे हा इंग्रजाच्या विरोधामध्ये असताना झाशीची राणी, नानासाहेब पेशव्या या सर्व ज्यांच्या टेरिटरी इंग्रजांनी काबीज करणारे होते त्या टेरिटरीच्या विरोधामधला संघर्ष होता.
अख्खाचा अख्खा देश आपल्याला स्वतंत्र करायचा आणि अंग्रेज मुक्त करायचा आहे ही भूमिका नव्हती. कारण अंग्रेजाच्या संदर्भामध्ये जे लोक लढत होते ते शीख लढत होते त्यावेळेस, नेपाली त्याच्या संदर्भात आणि अनेक बाकीचे जे प्रदेश आहेत ते प्रदेशाचे लोक त्याच वेळेस लढत होते. म्हणून भारतीय टेरिटरीला राष्ट्र नावाच्या ज्या संकल्पनेची जी पार्श्वभूमी आहे ती पार्श्वभूमी आपल्याला लाभलेली नाही आहे, ती या देशामध्ये बनवल्या गेली. आणि तो राष्ट्रवाद जो आहे, जो खरा राष्ट्रवाद आहे, तो भारतीय स्वातंत्र्यापासून आपल्याला प्रेरणादायी मिळालेला आहे. आणि तिथून आणि मग भारतीय स्वातंत्र्याच्या नंतर आपण एका राष्ट्राच्या परिघामध्ये किंवा परिभाषित राष्ट्र ज्याला म्हणू आपण एक, ते भारतीय स्वातंत्र्य इंग्रजांपासून स्वातंत्र्य मिळाल्याच्या नंतरचा आपला राष्ट्र आहे. बिलकुल, एका छान वळणावरती तुम्ही हे सगळं आणून ठेवलेलं आहे. आणि हे आणून ठेवत असताना माझ्या डोक्यात आता एक मुद्दा आला बोलताना, की ज्या पद्धतीने आपण आता भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करतो, बरोबर 75 वर्ष त्याला पूर्ण झाले, माझ्या डोक्यात प्रश्न येतो आहे की आता या 75 वर्षांमध्ये या भारतीय स्वातंत्र्याची जी काही एक संवैधानिक अंमलबजावणी व्हायला पाहिजे होती त्याची यशस्वीता आतापर्यंत आपल्याला दिसायला पाहिजे होती, पण झालं उलट. आणि मग प्रश्न उरतो की आता हे जे आपण भारत राष्ट्र निर्माण हा जो एक महत्वाचा टॉपिक आहे आपल्या चर्चेमधला, तर गेल्या 75 वर्षांमध्ये जी काही सामाजिक, धार्मिक, राजकीय, शैक्षणिक जी काही स्थित्यंतरं झाली तर यातली बरीचशी धार्मिक उन्मादाने माखलेली आहे, बरोबर. आणि त्याची जी काही एक डिजिटल तीव्रता सध्या आपण अनुभवतो आहोत तर ती प्रचंड घातक आहे. तर या भारतीय स्वातंत्र्याच्या संवैधानिक अंमलबजावणीसाठी इथून पुढे आपण प्रत्येक भारतीयाची काय भूमिका असली पाहिजे या संदर्भात दादा आपण मार्गदर्शन करावं, की जेणेकरून खऱ्या अर्थाने हे जे काही भारत राष्ट्र आहे, ही जी काही संकल्पना आहे, तर ती ज्या पद्धतीने शिक्कामोर्तब झालेली आहे संवैधानिकरित्या, तर ती अबाध राहील. आता बघा की भारतीय जनमानस आणि भारतीय संविधान, ज्या कालखंडामध्ये भारतीय संविधानाची निर्मिती झाली तो कालखंड परीक्षण पाहणं अत्यंत गरजेचं आहे. ज्यावेळेस आपल्याकडे 9 डिसेंबर 1946 आपली पहिली सभा बसली त्यावेळेस जे सभासद त्याच्यामध्ये निवडून आलेले आहे हे प्रामुख्यानं पाहण्यासारखे आहे. ज्या ज्या प्रदेशामधून जी जी माणसं निवडून आलेली आहेत त्यावेळेस आपल्या देशाचं साक्षरतेचं प्रमाण कमी होतं, म्हणजे आपल्या देशातील जे काही लोक आहेत ते निरक्षर होते, म्हणजे बहुतांश प्रौढ मतदानांना ते निवडून आलेली आहे. त्याच्यामध्ये तुमचे जे ज्या लोकांनी या देशाच्या क्रांतिकारक इतिहासामध्ये जी महत्त्वाची भूमिका बजावलेली आहेत आणि जे उच्च शिक्षित लोक आहेत ती लोक निवडून आले. त्यावेळेस संविधान सभेमध्ये 101 पंडित आणि विद्वान लोक जे आहेत ते निवडून आली आहेत, ज्यात बाबासाहेब आंबेडकरांचाही उल्लेख आपल्याला करता येईल. पंडित जवाहरलाल नेहरूही त्याच्यामध्ये आहेत, सरदार पटेल आहेत, तुमचे जे शिक्षण शिक्षक दिवस राधापल्ली कृष्णन ते आहेत, सर्वपल्ली राधाकृष्णन ते आहेत, तुमचे राजेंद्र प्रसाद आहेत, हे हायली एज्युकेटेड होते. आणि दुसरं तर ते ग्राउंडवरचे कार्यकर्ते होते, ग्राउंडवरचे लीडर्स होते तेवाले, आणि हे लोक या देशाच्या ह्याच्यात आलेले आहेत. म्हणजे एक तर यांना वारसा होता आंबेडकर, संपूर्ण देशाच्या चळवळीचा वारसा होता, आणि दुसरं तर त्यांची इंटेलेक्च्युअलिटी होती. ह्या दोन गोष्टीला घेऊन ते संविधान सभेमध्ये आले, आणि संविधान सभेमध्ये येत असताना त्यांनी जे काही या देशाच्या इतिहासामध्ये जे काही लढत होते, ज्यांना अभिप्रेत स्वातंत्र्य होतं, त्यांना अभिप्रेत स्वातंत्र्याला साकार करणारा राष्ट्र हे त्यांचं मुख्य उद्दिष्ट होतं. यामध्ये 1946 भारतीय संविधान सभेमध्ये बरेच याच्यावर डिबेट झाली की आपण जे मुस्लिम लीग आहे तिला आपण येतपर्यंत वाट पाहायची, कारण त्यावेळेस मुस्लिम लीगने जी आहे पाकिस्तान राष्ट्राच्या निर्मितीचा प्रस्ताव ठेवला होता, आणि मुस्लिम लीगचे जे सभासद निवडून आले होते ते बरेचसे सभासद जे आहे ते भारतीय संविधानाच्या असेंब्ली डिबेटमध्ये ॲबसेंट्स होते. त्यावेळेस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनीच हा प्रस्ताव ठेवला होता की जर आपल्याला एक राष्ट्र म्हणून उभं राहायचं असेल तर आपल्याला त्यांचा स्वागत करावं लागेल, त्यांची वाट पाहावं लागेल, आणि त्याच्यानंतर आपल्याला पुढच्या दिशेने वाटचाल करावं लागेल. इथपर्यंत आपण त्यांना समजून घेतलं पाहिजे, कारण आपल्याला एक राष्ट्र आणि मजबूत असं राष्ट्र आपल्याला पाहिजे म्हणून आपण त्या दिशेने गेलं पाहिजे, ही त्यांची महत्त्वाची भूमिका होती. त्यानंतर 1947 माउंटबॅटन प्लॅनने जे आहे ते दोन राष्ट्राची विभागणी झाली,
आणि ही विभागणी झाल्याच्या नंतर आपलं जे राष्ट्र कन्स्ट्रक्ट करण्यात आलं होतं ते कन्याकुमारी ते काश्मीरपर्यंत झालं आपलं आणि इकडून जे गुजरातपासूनचं जे आहे याच्यापर्यंत आलं. परंतु हे राष्ट्र होत असताना हे राष्ट्र आपल्याला सहज प्राप्त झालेलं नाही, कारण त्यावेळीची स्थिती अशी होती की जे प्रिन्सली स्टेट आहेत, ज्याला प्रिन्सली स्टेट म्हणजे राजाच्या आधी आधी याच्यातले स्टेट होते, ते स्वतंत्र झाले. मग त्याच्यातल्या काही लोकांनी त्याकडे असा प्रस्ताव, माउंटबेटनचा जो प्रस्ताव होता की एक तर तुम्ही भारतात सामील व्हा किंवा तुम्ही पाकिस्तानमध्ये सामील व्हा. मग त्याच्यात फॉर्म्युला जो काढला गेला की जे बहुल मुस्लिम प्रदेश आहेत ते त्यांनी याच्यामध्ये घ्यावेत, पाकिस्तानच्या बॉर्डरमध्ये जावेत, आणि बहुल हिंदू राष्ट्र हिंदू भाग जो आहे जे त्यांना त्यांनी भारतामध्ये यावे, अशी स्थिती त्याच्यामध्ये निर्माण झाली. आणि त्याच्यात दुसरा प्रस्ताव असा झाला की जे लोक जे बहुलसंख्येनं जर पाकिस्तानात असतील तर त्यांनी मायग्रेट व्हावं आणि मायग्रेट होऊन भारतात यावं, आणि भारतातले जे कोणी मुसलमान असतील त्यांना जर इच्छा असेल पाकिस्तानमध्ये जायची तर त्यांनी तिथं जावं. ही स्थिती जेव्हा निर्माण झाली तेव्हा भारता 1947 भारतासमोर जे तत्कालिक सरकार होतं, म्हणजे जे कॉन्स्टिट्युशनल असेंब्लीमध्ये काम करत होतं तेच तत्कालीन सरकारही तिथं होतं, त्याच्यासमोर काहीतरी म्हणजे एक मोठे यक्ष प्रश्न निर्माण झाले जे बॉर्डर क्रॉस करत असताना त्याच्यामध्ये झालेले वाद हिंदू मुस्लिमांचे आणि त्याच्यात झालेल्या कत्तली, ह्या कत्तलीवर सरकारचं नियंत्रण बसवणं आणि याच्यातून त्यांना काढणं ही एक घोर समस्या निर्माण झाली. दोनही साईडने म्हणजे मुस्लिम बहुल प्रदेशातून येत असताना हिंदूंच्या कत्तली आणि मुसलमानांच्या कत्तली मोठ्या प्रमाणात झाल्या, ज्याचा इफेक्ट भारतीय स्वातंत्र्यावर रक्तरंजित झाला. आणि हा पूर्व भागामध्येच कत्तली झालेला आहे, हा पश्चिम भागा म्हणजे त्यावेळेचा जो बंगाल होता, पूर्व पाकिस्तान आणि पश्चिम पाकिस्तान ही एक समस्या घेऊन आपण जन्माला आलो. म्हणजे मायग्रेशनची समस्या होती, त्याच्यासोबत सोबत जे प्रिन्सली स्टेट स्वतंत्र झाले होते त्याच्यापैकी जे काश्मीर आहे, जुनागड आहे, हैदराबाद आहे, हे सारे स्टेट जे आहे ते यायला तयार नव्हते. म्हणजे सरकार त्याही गोष्टीवर कॉन्सन्ट्रेट होतं. मग ह्या गोष्टीवर कॉन्सन्ट्रेट असताना त्यांना मिळवणं, त्यांना आपल्या देशामध्ये घेऊन येणं, याच्याकरता नवीन स्ट्रॅटर्जी त्यांना ॲडॉप्ट कराव्या लागल्या. म्हणजे भारताचं मिळालेलं स्वातंत्र्य हे 1947 घोषित झाल्याच्या नंतर स्वातंत्र्य अबाधित आणि टिकवण्याकरता जे आहे तत्कालीन लोकांना अतिशय मेहनत घ्यावी लागली. आपण हे नाकारणार नाही आणि आपल्याला ते नाकारू नये. आज जो तुम्ही महत्त्वाचा प्रश्नावर इंगित केलेला आहे की आज आझादी का अमृत महोत्सव आहे, मला सांगा आझादीच्या अमृत महोत्सवामध्ये आपल्याला जो इतिहास या देशाचं सरकार सांगत आहे ते काय सांगत आहे? कुठल्या अशा प्रश्नांवर ज्याच्यामध्ये त्यांचं योगदान राहिलेलं आहे त्या प्रश्नावर किंवा अननोन जे क्रांतिकारक होते त्यांच्या कामगिरीच्या संदर्भामध्ये कुठलं आपल्या देशाच्या मीडिया किंवा चॅनलवर आपल्याला दिसत आहे बहस? काहीच बहस नाही आहे. आपण अमृत महोत्सव कायचा साजरा करत आहोत? आपण अमृत महोत्सव जो आहे तो मिलिटरीच्या पराक्रमाचा साजरा करत आहोत. म्हणजे भारताच्या मिलिटरीनं काय कामगिरी केली हे आपण सांगत आहोत. कारगिलमध्ये किती लोक कसे लढले हे आपण सांगत आहोत. हा भारताच्या स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव कसा असू शकतो? ह्या घटना ज्या आहेत ह्या घटना तर भारताला स्वातंत्र्य मिळाल्याच्या नंतर घडलेल्या आहेत. मिलिटरीचा जो रोल आहे तो मिलिटरीचा रोल भारताला स्वातंत्र्य मिळाल्याच्या नंतर आला. आपल्याला जाणून बुजून भारतीय स्वातंत्र्याच्या लढ्यापासून परावृत्त केला जात आहे. आपल्यामध्ये आज जेव्हा आपण 75 इतिहासामध्ये जेव्हा आपण चर्चा करतो तेव्हा भारतीय स्वातंत्र्याकरता कोण राबलं, कसं राबलं याची चर्चा व्हायला पाहिजे होती, कोण नाही राबलं याची चर्चा व्हायला पाहिजे होती, परंतु ते दिसत नाही. कारण आज वर्तमान परिस्थितीमध्ये जे सरकार सत्तेमध्ये आहे, ज्याला आपण भारतीय जनता पार्टीचं सरकार म्हणत असतो, त्याची जी डोके फिडिंग किंवा त्याचे जे बनणं आहे ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघामचं आहे. आणि जर स्वातंत्र्याची चर्चा केली तर त्याच्यामध्ये संघाचं काय योगदान होतं हा प्रश्न पहिला अधोरेखित होईल. आणि हा प्रश्न
भारतीय जनमानसामध्ये अधोरेखितच होऊ नये याकरता आपल्याला ज्या स्टोऱ्या सांगितल्या जात आहे त्या मिलिटरीच्या पराक्रमाच्या सांगितल्या जात आहे. मिलिटरीचा पराक्रम हा काही जो आहे हा या देशाचा पराक्रम नाही आहे, या देशाचा स्वातंत्र्याचा पराक्रम नाही आहे. महात्मा गांधीनं स्वातंत्र्याकरता कसे लढे लढले याच्यावर चर्चा करणं हा या देशाचा आहे. परंतु सरकार काय टाळत आहे की हा काँग्रेस प्रश्न काँग्रेसचा नाही आहे, प्रश्न काँग्रेसचा नाही, कोणाच पक्षाचा नाही आहे. आपण देशाच्या इतिहासाच्या संदर्भामध्ये जर चर्चा करत असू आणि त्याच्यामध्ये जर काँग्रेसचं नाव येत असेल, त्याच्यामध्ये कम्युनिस्ट पार्टीचं जर नाव येत असेल, त्याच्यात भगतसिंगाचं जर नाव येत असेल, तर हे वास्तव आहे. भगतसिंग हा कम्युनिस्ट पक्षाशी कम्युनिस्ट विचारधाराशी जुडलेला व्यक्ती होता, हे आपण नाकारणार आहोत का? मग कम्युनिस्ट पक्षाचं नाव येतं किंवा एखाद्या पक्षाचं नाव येतं म्हणून तुम्ही भगतसिंग नाकारणार आहात का? भगतसिंगाला नाकारणं किंवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरला नाकारणं किंवा गांधीला नाकारणं म्हणजे आपण एकंदरीत त्या देशाचं जे स्वातंत्र्य आंदोलन आहोत त्याला नाकारण्याचा प्रयत्न करत आहोत, त्याला पुसण्याचा प्रयत्न करत आहोत आणि एक नवीन थेरी जी आहे ते घडवण्याचा प्रयत्न करत आहोत. आपल्याला आपण सावरकरांचे पुतळे गावोगावी उभारले, आपण लागण तितके पुतळे उभारले, आपण नेताजी सुभाषचंद्रचे पुतळे पण उभारले. पण प्रश्न असा आहे की भारतीय स्वातंत्र्यामध्ये काम करत असताना सावरकरांचं काय योगदान राहिलेलं आहे? सावरकर हे सावरकरांना स्वातंत्र्य लढ्यामध्ये रोमॅन्टिक जे आहे ते समजल्या जातं, हा रोमॅन्टिक स्वभावाचा माणूस होता. झालं का 1857 राष्ट्रीय संघर्ष लिहिल्याच्या नंतर जेव्हा त्यांना पकडल्या गेलं आणि जेलात दाबण्यात आलं तेव्हा त्यांच्यामधली जे क्रांतिकारकाचा रोमॅन्टिक सिझम होता ते उतरून गेलं. ज्या कारागृहाला अंदमान निकोबार कारागृहाला नाव सावरकर जेल म्हणून देण्यात आलं या सरकारने, ते सावरकरांचं त्याच्यावर नाव लिहिलेलं आहे. त्या जेलमध्ये काळ्या पाण्याची शिक्षा भोगणारी माणसं जी आहे ती कधी परत आलेली नाहीत. त्याच्यात सावरकर का आलेत? मग सावरकरांचं जे देशप्रेम आहे हे किती पद देशप्रेम होतं हा प्रश्न घेऊन आपल्या याच्यामध्ये चर्चा का होऊ नयेत? हा वाजवी प्रश्न नाही आहे का? म्हणजे त्या जेलमध्ये माणसं डोकं फुडू फुडू मेलीत, ज्या माणसांना दोन कळ्या बांधून राहायच्या आणि दिवसभर 24 तास त्यांना दिवाळीला स्टेट उभं राहायचं, तिथं संडास तिथंच बाथरूम करायचं आणि त्या बाथरूमाच्या ठिकाणी त्यांना जेवण आहे ते एक हात सोडून तिथेच जेवण करायचं, अशा अतिशय हाल अपेष्टीच्या याच्यामध्ये जेव्हा ती माणसं तिथं मेलीत तिथून सावरकर जिवंत का यावेत? आणि सावरकरांनी राष्ट्राकरता माफी का मागावी इंग्रजाकडे? हे प्रश्न घेऊन चर्चा करणं म्हणजे राष्ट्रवादाची चर्चा करणं नाही आहे का? म्हणजे आपण अशा परिस्थितीमध्ये अशा लोकांना मोठं करत आहोत ज्यांनी या राष्ट्राकरता काय केलंच नाही आहे आणि अशा लोकांना डावलत आहोत ज्यांनी या राष्ट्राकरता बलिदान दिलं. ही जी राष्ट्रवादाची जी तुम्ही नव्या व्याख्या घडत आहात आणि नवं चित्र उभं करत आहात त्याच्यावर लोकांनी काय चर्चा करू नये? आज अमृत महोत्सवाच्या याच्यामध्ये मी अशा कुठेच चर्चा वाटल्या बघितलेल्या नाही. किंबहुना सरकारने या चर्चा टाळलेल्या आहेत, जाणीवपूर्वक या टच चर्चा टाळलेल्या आहेत आणि जाणीवपूर्वक या देशामध्ये 1947 जे लोक राबले, जे लढले, जे ज्यांनी स्वातंत्र्य लढ्यामध्ये आंदोलनं केली त्यांच्या संदर्भाचा जो इतिहासावर चर्चा व्हायला पाहिजे होती किंवा इतिहास सरकारनं समोर आणून लोकांना त्याच्यातलं हे दाखवायला पाहिजे होतं ते किंबहुना काहीही केलेलं नाही. कारण जर तशी चर्चा झाली तर त्या चर्चेमध्ये जे आहे संघ आणि BJP जे आहे ते योगदान शून्य दिसेल. उलटपक्षी गुडवरकर हेगडेवार जे आहे यांची भूमिका जी आहे इंग्रजाचं सरकार या देशामध्ये कायम कसं राहणार, ते किती प्रिय आहे या संदर्भात त्यांचे स्टेटमेंट आहेत. हे लोक इंग्रज फॉर फेवर जे आहे ते होते. मग ह्या लोकांचं पित्त बाहेर येऊ नये म्हणून जर का केवळ अमृत महोत्सवाच्या लढ्यावर फक्त मिलिटरीच्या युद्धकथा जर आपल्याला सांगितल्या जात असेल तर या देशाच्या लोकांनी याच्यावर काय विचार करू नये की आम्ही या देशाच्या स्वातंत्र्य लढ्यावर काय घडलं त्याच्यावर आम्हाला चर्चा करायची होती किंवा ते जाणून घ्यायचं होतं. त्यावेळेस युद्धकथा या आमच्यासाठी नाही आहेत. युद्धकथा ज्या आहेत त्या आर्मीच्या युद्धकथा ज्या आहेत ते या देशाच्या स्वातंत्र्य लढ्याचा भाग नाही आहे. कारण त्यावेळेसच्या आर्मी जे आहेत ते युद्धलढ्यामध्ये उतरली नव्हती. हे क्रांतिकारक होते, जे विचारवंत होते, ज्यांच्या पुस्तकावर बॅन होतं, ज्यांच्यावर बॅन होतं, ज्यांच्या जगण्यावर बॅन होतं, जे या देशाच्या स्वातंत्र्याकरता झपाटलेले लोक होते, जनरल डायचा खून करणारे माणसं होते,
लाला लजपतरायावर का लाठीची काठी मारल्याच्यानंतर त्यांचा मृत्यू झाल्याच्यानंतर जे आहे त्याला इंग्लंडमध्ये जाऊन मारणारी माणसं होती. ही 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 जी प्रेरणा आहे, ही जी ऊर्जा आहे, या ऊर्जेला इंग्रजी सरकार जे आहे ते पूर्णतः घाबरलेलं होतं. दुसरं, या देशामध्ये इंटलेक्च्युअल वर्ग जो होता तोही वर्ग जो आहे भारतीय स्वातंत्र्याचं समर्थन करत होता. स्वतः डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भारतीय स्वातंत्र्याचं पुरेपूर समर्थन केलेलं आहे. ही जी चळवळ जर त्यावेळेस गांधीच्या नावाने उभी राहिली असेल किंवा गांधीच्या योगदानातून ती पुढं जर येत असेल आणि इंग्रजांवर त्याचा दबाव जर पडत असेल तर हा काही एखाद्या पक्षाचा भाग नाही आहे. हा राष्ट्राची ती संपत्ती आहे आणि ती राष्ट्रीय संपत्ती म्हणून जी आहे त्याचा उल्लेख करणं अत्यंत गरजेचं आहे आणि ते टाळणं म्हणजे या देशाची धोकाधडी करण्याचा आहे. आणि हा धोका जो आहे जर जे व्यक्ती जर या देशाच्या स्वातंत्र्यासोबत स्वातंत्र्य आंदोलनासोबत जर छेडछाड करत असतील ते उदय या देशाला काय देणार आहे. कारण इतिहास हा मती अतिशय महत्त्वाचा आहे. कारण इतिहासावरच आपली पुढची जी पिढी आहे ती उभी राहणार आहे. जर आपण आपल्या पिढींना खोटा इतिहास दाखवला तर आपली पिढी कमजोर होईल. कारण आपल्या देशाचा इतिहास आपल्यालाच माहीत आहे असतला नाही आहे, तर आपल्या देशाचा इतिहास हा जगाला माहीत आहे. आणि जगाच्या तुलनेमध्ये जेव्हा आपली पिढी उभी होईल तेव्हा तिला सांगितलं जाईल की तुमचा खरा इतिहास हा आहे, तेव्हा आपली जी पिढी आहे ती शर्मेनं मान खाली टाकेल. तर मग आपण का करायचं? असं सत्य जे आहे ते सत्य सांगणं हे सरकारचं काम नसावं का? सत्याचा पुरस्कार करणं हे सरकारचं काम आहे. कारण सरकारचं वाक्य जे आहे ते सत्यमेव जयते आहे आणि हे सरकार सत्यमेव जयतेच्या ठिकाणी काम करत नाही आहे. आणि असं कोणतंच सरकारं येतील, BJP येईल, काँग्रेस येईल, कुणीही येईल, आम्हाला त्यांच्या पक्षाशी लेणं देणं नाही आहे, या देशाशी लेणं देणं आहे. कारण या देशामध्ये राहणारा माणूस हा या देशाचा नागरिक आहे आणि तो कोणीही असो, त्याचा धर्म कोणता असो, त्याचा पंथ कोणता असो, तो कुठल्याही याला मान्यता प्राप्त का असे ना, परंतु हा देश टिकवणं ही आमची जबाबदारी आहे, ह्या देशाच्या नागरिकांची जबाबदारी आहे, या देशाच्या राजकीय पक्षाची जबाबदारी नाही आहे. राजकीय पक्ष येतील आणि जातील. काँग्रेस येईल, आज काँग्रेसचं राज्य गेलं, BJP आलं, उद्या BJPचं राज्य जाणार आहे. अनेक राज्यामध्ये अनेक तऱ्हेचे सरकारं येतील. कुठं आदिवासी लोकांची सरकारं आहेत की आदिवासी बांधवांची सरकारं आहेत, तर कुठे कोणाची सरकारं आहेत, तर हे असं चालत राहील. परंतु या सर्व परिस्थितीमध्ये जो देश आपल्याला टिकवून ठेवायचा आहे त्याचं सामाजिक सौहार्द आणि त्याची इंटिग्रिटी हे टिकवून ठेवणं हे प्रत्येक भारतीयाचं काम आहे. आणि प्रत्येक भारतीयाला त्याचा इतिहास जाणून घेणं हे अत्यंत गरजेचं आहे. आज जे सरकार आहे, आजचं सरकार जे आहे ते काम करताना दिसत नाही. आजचं सरकार जे आहे ते लपवाछपवी करताना आपल्याला दिसत आहे. आजचं सरकार जे आहे ते आपल्याला डायव्हर्ट करताना दिसत आहे. आजचं सरकार जे आहे हळूहळू जे आहे ते हुकूमशाहीकडे वाटचाल करून जे आहे ते दाबण्याचा मुस्कंडी बांधण्याचा प्रयत्न करत आहे. हे असं सरकार आपल्याला अभिप्रेत नाही ना, असं असूही नाही. मग ते राज्याचं सरकार असो किंवा केंद्राचं सरकार असो, नागरिकांची मुस्कटदाबी करून त्यांच्यापासून सत्य परावृत्त करण्याचं काम जर सरकार करत असेल तर मला असं वाटतं की ते सरकार राष्ट्राच्या पोषकतेला बाधा निर्माण करेल. आणि आज तेच करत आहे. म्हणून भारत राष्ट्र जे आहे हे या दृष्टिकोनातून अतिशय महत्त्वाचं होऊन जातं. बांधवांनो, खरं म्हणजे ॲडव्होकेट अभय लोखंडे यांनी अतिशय साध्या सोप्या शब्दामध्ये जे परिभाषित केले आहे भारत राष्ट्र, या चर्चेमध्ये अनेक असे तपशील आले, अनेक असे मुद्दे आले की ज्या मुद्द्यातनं त्यांना नेमकं काय सांगायचं आहे ते अत्यधिक पोट तिडकीनं बोलले. आणि मध्यंतरी जो एक मुद्दा आपल्या चर्चेमध्ये आलेला आहे की भारतीय स्वातंत्र्याची जी काही संवैधानिक अंमलबजावणी आहे आणि ती जी काही संवैधानिक यशस्वीता आहे, तर खरोखरच आपण याच्या दिशेने वाटचाल करतो आहे का, की आपली वाटचाल जबरदस्तीने उलट्या दिशेला सुरू आहे, याचं एक सर्वांग सुंदर आणि तुम्हाला सगळ्यांना गंभीर करून सोडणाऱ्या या एका वळणावरती ही चर्चा बांधवांनो आलेली आहे. आपला संवाद आता अंतिम टप्प्याकडे वळतो आहे. शेवटी जाता जाता या अनुषंगाने अगदी थोडक्यामध्ये आपण काय सांगाल या संवादाचा समारोप करत असता. मी या संवादाच्या समारोपामध्ये मला दोन महत्त्वाच्या बाबींवर चर्चा करणं अत्यंत गरजेची असं वाटतं की एक, या देशाच्या प्रत्येक नागरिकाचा राष्ट्र म्हणून असणारा सहभाग तो त्यांनी ओळखला पाहिजे. दुसरं, या देशामध्ये सरकार हा दुय्यम स्थान आहे.
या देशात असणारी लोकशाही ही टिकवली गेली पाहिजे की भारत देशाला अखंड ठेवण्याचं जे काम आहे ते काम संविधानानं केलेलं आहे. भारताची इंटिग्रिटी जी आहे ती टिकवून ठेवण्याचं काम भारतीय संविधानानं केलेलं आहे. भारतावर अंतर्गत दुही जी आहे ती प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये आहे. कारण भारत हा जो आहे सकल एक समाज म्हणून नाही आहे, सकल एक संस्कृती म्हणून नाही आहे. भारतामध्ये भारताची जी रचना आहे ती एक सकल म्हणून नाही आहे. आणि त्यामुळे जर हा बहुभाषित बहुधर्मीय बहुसंस्कृतीय राष्ट्र याला जर आपल्याला एक बांधून ठेवायचं असेल तर त्याला कायद्याच्या चौकटीमधून बांधून ठेवणं अत्यंत गरजेचं आहे. आणि ही गरज भारतीय संविधानाच्या निर्मात्यांनी ओळखली होती. भारतीय संविधानाच्या निर्मात्यांनी एक गोष्ट पाहिलं की धर्माच्या आधारावर होणारी जी काही राष्ट्रनिर्मिती आहे ती राष्ट्रनिर्मिती ए दुसऱ्यावर थोपलेलं राज्य आहे आणि भारताला तशी परंपरा नाही आहे. भारत ज्यावेळेस आता एक महत्त्वाच्या मुद्द्यावर मी तुमचं एक ध्यान आकर्षित करू इच्छितो ते म्हणजे हे की भारताच्या निर्मितीच्या वेळेस आपल्या बाजूने पाकिस्तान नावाचं एक राष्ट्र निर्माण झालं ज्याचा पूर्णतः धर्म हा बेस होता. त्याच्यातून मगाशी मी उल्लेख केल्याप्रमाणे जे काही कत्तल हे जे झालं ह्या कत्तली भारताच्या समोर होता. आणि दुसरीकडे आपल्याला जे राष्ट्र मिळालं होतं ते राष्ट्र आपल्याला नवराष्ट्र होतं. आपल्याला इतिहासामध्ये ज्या मुघलांनी आपल्या देशामध्ये राज्य केलेलं आहे ते हिंदुस्थानावर राज्य केलेलं आहे. मुघलाच्या संपूर्ण राज्यकारभाराचा जो थांगोपांगो बघितला तो हिंदुस्थान आहे. हिंदुस्थान आणि हिंदू लोकांवर त्यांनी केलेलं राज्य. कारण ते सरसकट या देशाच्या लोकांना सरसकट हिंदू म्हणायचे. मुसलमान सोडून बाकीचे या देशामधले जे आहेत ते सरसकट हिंदू आहेत असं त्यांचा समज म्हणजे त्यांनी ते गृहीत धरलं होतं. आणि अशा राष्ट्र म्हणजे हिंदू आणि हिंदुस्थान अशी त्यांची भूमिका होती. आणि ही भूमिका जी आहे ही भूमिकेला घेऊन त्यांनी हे केलं. त्याच्या नजरेमध्ये जे आपण जिंकलेलं राष्ट्र आहे ते राष्ट्र म्हणजे हिंदुस्थान. आपण राज्य केलेलं राष्ट्र जे आहे ते म्हणजे हिंदुस्थान आहे. भारताला असं गुलाम याच्याचं जे राष्ट्र आहे ते अभिप्रेत नव्हतं. म्हणून त्यांनी जे काय केलं की आपलं जे राष्ट्र जे आहे मग इंग्रज या देशामध्ये जेव्हा आले तेव्हा त्यांनी आपल्या देशाला इंडिया नाव दिलं. म्हणजे त्यांच्या कारभारामध्ये आपल्याला आपल्या देशाचं नाव काय होतं इंडिया होतं. आणि इंडिया आल्याच्या नंतर इंडियाचा एक्झॅक्ट अर्थ जो आहे तो अर्थ भारतीय संविधानानं दिला. इंडिया दॅट इज भारत. पण भारत हे राष्ट्र जेव्हा आपण पाहतो तर भारत आलं कुठून तर भारत हे नाव जे आहे ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्या संविधानामध्ये आणलं जे आणि या स्वातंत्र्य चळवळीमध्ये सुद्धा जी आहे भारत या संदर्भामध्ये ज्या चळवळी झाल्या की भारत माता की जय भारत हे आलं हा हे सांगत असताना मला एक गोष्ट आपल्याला हे सांगायची आहे की भारत हा शब्द जो आहे याची जी नाळ आहे ही नाळ अतिशय प्राचीन आहे. केवळ तो भारत हा शब्द आला म्हणून तो महाभारताच्या कल्पनेतून आला असा बाबासाहेबांनी म्हटलेला आहे. बाबासाहेबांनी जे हुवेद शूद्रा लिहिलेलं आहे त्याच्यामध्ये बाबासाहेबांनी याची उकल केलेली आहे. आणि त्याच्यामध्ये म्हटलेलं आहे की या देशाचं नाव जे आहे शंतनूचा जो पोरगा आहे भारत त्याच्यातून आलेलं नाही आहे तर या देशाचं नाव भारत जे आलेलं आहे जी टोळ्या या देशामध्ये आल्या ज्याचं उदाहरण जर घ्यायचं असेल तर ऋग्वेदामध्ये ज्यांचा उल्लेख आहेत अशा अनेक टोळ्या ज्या आहेत त्या टोळ्यात प्रामुख्याने आलेल्या आहेत. यातून तिस्सू भारत त्रुवाश ऋदू यदू पुरू अनु अशा अनेक टोळ्या ज्या आहेत त्या भारतात आलेल्या आहेत आणि हे ऋग्वेदामध्ये लिहिलेलं आहे. म्हणजे भारतामध्ये जेव्हा लोकं यायला लागली आफ्रिकेतून जेव्हा प्रसारण पावलं हे सर्व आणि मनुष्य आला तेव्हा या टोळ्या आल्या त्या टोळ्यामध्ये एक टोळी जी आहे ती भारत या नावाची होती. जर या देशाचं नाव भारत असेल तर आपली नाळ ही त्यांच्याशी जुळते ज्यांनी या देशामध्ये पहिल्यांदा पाऊल ठेवलेलं आहे. म्हणजे भारतीय संविधानकर्त्यांनी
आणि भारतीयाच्या जे हे लोक होते यांनी आपली नाळ या देशाच्या सर्वात पहिल्या माणसाशी जोडलेली आहे. भारत हा शब्द इथून आलेला आहे आणि तो स्वीकार्य झालेला आहे, याच्यावर डिबेट झालेली नाही. आणि हे संकल्पना जेव्हा येते तेव्हा ही मिश्र याला घेऊन आलेली आहे, ही धर्माला संकल्पना घेऊन आलेली नाही आहे किंवा धर्मनिष्ठित राष्ट्राची मांडणी करत नाही आहे भारत. भारत ज्याच्या धर्माला स्वातंत्र्य आहे, जिथे राहणाऱ्या लोकाला धर्म स्वातंत्र्य आहे आणि धर्माचंही स्वातंत्र्य आहे, धर्म प्रसार प्रसाराचं स्वातंत्र्य आहे, तुम्हाला श्रद्धेचं स्वातंत्र्य आहे, श्रद्धा आणि उपासनाचे स्वातंत्र्य आहे, तो देश धर्मराष्ट्र नाही आहे. तिथं प्रत्येक माणसाला श्रद्धा आणि उपासनेचं स्वातंत्र्य आहे, तो देश धर्मराष्ट्र म्हणून नाही आहे. आज जर अशा प्रकारे धर्मराष्ट्र जर बनवलं आणि दुसऱ्या लोकांवर जर ही बाब थोपवण्याचा प्रयत्न जर केला, तर जसं बाबासाहेबांनी म्हटलं होतं की रशिया हा जरी आज एक आहे तरी इथून 45 वर्षाच्या नंतर तुटून जाईल, तशा प्रकारे आपलं राष्ट्र जे आहे हे तुटीच्या मार्गावर येऊन ठेपलेलं आहे. तुम्ही मुसलमानांच्या विरोधामध्ये या राष्ट्राची संकल्पना मांडता धर्मराष्ट्र म्हणून, तेही योग्य नाही आहे. धर्माच्या आधारावर हे या देशाचं संविधान बदलवण्याची किंवा याची परिभाषा करतायत तेही योग्य नाही आहे, कारण त्याच्यात आपण गमावून बसू ती लोकशाही. आणि एकदा जर लोकशाही आपली गेली तर लोकशाहीनं प्रदान केलेले जे हक्क आणि अधिकार आहेत ते या राष्ट्रामध्ये आपण गमावून बसू. आणि हा सर्वात मोठा धोका आहे तुमच्या धर्मवादाच्या नादामध्ये जे आहे. आज झालं असं आहे की सरकारांनी जे आहे लोकांना मारण्याचं स्वातंत्र्य जे पुलीस ही यंत्रणा आहे त्याच्याबरोबर जे आहेत काही संघटना काम करत आहेत. लव आणि जिहादच्या नावाखाली, गोहत्या बंदीच्या नावाखाली, तुमचं व्हॅलेंटाईन डेच्या विरोधामध्ये हे काय काय पाहत आहोत आपण की हे सारे स्वातंत्र्य पोलिसांचे आहे. पोलिसांनी कुणाला पकडायचं ना कुणाचं नाही करायचं, त्याला किती शासन द्यायचं किती शासन नाही द्यायचं हे काम तर पोलीस यंत्रणेचं आहे आपल्या देशामध्ये. परंतु त्याला पॅरलल सेमी मिलिटरी जे आहे ते फोर्स तयार केल्या गेल्या आणि त्या पॅरलल सेमी मिलिटरी फोर्स ज्या आहेत त्या लोकांना कुचलण्याचं काम करत आहेत. लोकांना धर्माचं काय खाल्लं पाहिजे, तुम्ही मटन खाऊन राहिले तरी तुम्हाला इथं राहता येत नाही म्हणून किंवा एखाद्या धर्माची व्यक्ती आ म्हणून तुम्हाला फ्लॅट घेता येत नाही, अशा अवस्था तुम्ही का निर्माण केल्यात या देशामध्ये? तुम्ही हा समाज विघटित करत आहात. भारतीय संविधानामध्ये न्याय स्वातंत्र्य आणि बंधुता सांगितली गेलेली आहे. ती भारतीय याची संविधानाची जे न्याय बंधुता जी आहे ती अक्षरशः तोडल्या जात आहे अक्षरशः. आणि त्याचे परिणाम इतके गंभीर येत आहेत की आज काल परवांमध्ये आलिया भट्ट आणि रणवीर कपूर ज्या याच्यामध्ये हे करायला गेला होता, पूजा करायला महाकालीच्या उज्जैनेश्वरमध्ये पूजा करायला गेला होता, त्याचा विरोध झाला. का रणवीर हा हिंदू नाही का, आलिया भट्ट हिंदू नाही आहे का, आणि त्याच वर्गाकडून ती. तर हे जे जहर तुम्ही आज जनमानसात पेरलेलं आहेत त्या जहराचा इतका भयानक परिणाम झालेला आहे की आज प्रत्येक सोसायटी जी आहे म्हणजे हिंदू सोसायटीमध्ये जी आहे ती लोकं माणसाला मारायला निघालेली आहेत, खायला निघाले ते नष्ट करायला निघालेली आहे. हे चित्र जे आहे हे कोण्याच देशासाठी योग्य नाही आहे आणि आपल्या देशात तर बिलकुल योग्य नाही आहे. ज्या देशामध्ये एवढे इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये जाती धर्मपंथ आहेत त्या देशामध्ये जर अशा प्रकारचं चित्र जर झालं तर उद्या तुमच्या एका बहुल शक्तीच्या नावाखाली जे आहे तुम्ही नवे साम्राज्य इस्टॅब्लिश करा. मग ते साम्राज्य आणि मग इंग्रजाच्या वेळेस जे लोक प्रिन्सली स्टेटमध्ये राहत होते तसंच एक नवं चित्र जन्माला येणार नाही का? मग महाराष्ट्रामध्ये कोण शक्तिशाली आहेत त्याच्या आधिपत्याखाली बाकीच्या लोकांनी राहायचं, राजस्थानमध्ये कोण शक्तिशाली आहेत त्याच्या आधिपत्याखाली बाकीच्यांनी राहायचं, UP मध्ये कोण शक्तिशाली आहे त्याच्या आधिपत्याखाली बाकीच्या. मग कायदा सुव्यवस्था हे जन्माला येईल का? आपण राष्ट्र म्हणून येऊ का? मग हा नवा जातीयवाद, नव धार्मिक कुलिशता हे जर तुम्ही 1992 नंतर जन्माला आणलं, मग याच्याने एक राष्ट्र कसं निर्माण होईल? या देशामध्ये कन्याकुमारीच्या माणसाचं प्रेम जे आहे ते उत्तर प्रदेशच्या माणसाची कसं लागेल? मग उत्तर प्रदेशच्या माणसाची आणि कन्याकुमारीच्या माणसाची प्रेम लागायला जर धार्मिक भावना आवश्यक असतील मग त्याही देशामध्ये धर्माच्या नावाखाली त्याच्याही जातीमध्ये असणारे त्यांनाही तुम्ही जिवंत जाळता. तुम्ही हाथरसमध्ये त्या मुलीला जिवंत जाळता, ती हिंदूच होती ना एका अर्थाने? ती कुठं तुमच्या दुसऱ्या कुठल्याची, ती कुठे मुसलमान होती?
तुम्ही हरियाणामध्ये लोकांना जे आहे दलिताच्या नावाकडे, आज त्या राजस्थानमध्ये मेघवाल नावाच्या त्या पोराला, तो दलित होता ना, तो हिंदूच होता ना. मग ही जी कट्टर मानसिकता आहे ती या देशाला देश बनण्यापासून रोकत नाही आहे का? म्हणून ह्या मानसिकतेला रोकणं अत्यंत गरजेचं आहे. हे जे सेमी मिलिटरी पुलिस आहेत, जे जनमानसाच्या याच्यावर कब्जा करत आहेत, जनमानसाच्या स्वातंत्र्यावर, जनमानसाच्या बोलण्यावर जे कब्जा करत आहेत, ती पर्यायाने भारतीय संविधानाच्या बरोबरीने पॅरलल चालत आहेत. ह्या अशा शक्ती जर नष्ट केल्या गेल्या नाहीत, यांना जर पायबंद घातल्या गेलेल्या नाहीत, तर उद्या या देशाचं संविधान कसं टिकेल, कशी होईल या संविधानाची अंमलबजावणी? आणि जर असे लोक जर संसदेमध्ये निवडून गेले जात राहिले, तर मग संविधानाची अंमलबजावणी तुम्ही सोडून द्या कायमची. आणि जर संविधानाची अंमलबजावणी जर शेवटच्या माणसापर्यंत होत नसेल, त्याला जस्टिस किंवा त्याला न्याय किंवा त्याच्या समस्या सुटत नसेल, तर लोकशाहीचा जो डोलारा आहे तो फार दिवस जिवंत राहणार नाही. आणि त्याचं खरं जे विष आहे ते धर्माचे आहे. आणि तो डोलारा हल्ल्याशिवाय राहणार नाही, तो नष्ट झाल्याशिवाय राहणार नाही. आणि लोकशाहीचा डोलारा जर कोणी नष्ट करू शकत असेल, तर ते धार्मिक भावना. म्हणून धर्माच्या नावावर पसरल्या गेलेलं जे विष आहे, त्या विषाला आपल्याला रोकावंच लागेल. एक भारताचा नागरिक म्हणून ते आपलं कर्तव्य आहे, आणि या देशाचा नागरिक म्हणून प्रत्येकाचा कर्तव्य आहे. तो धर्म म्हणून धर्मसंकल्पना ज्या वेळा आहेत, म्हणजे धर्माच्या नावावर तुम्ही एखाद्या माणसाला मानता, तुम्ही कलबुर्गीला मारत आहात, ते याचे पुण्याचे दाभोळकर, त्यांना तुम्ही मारून टाकलेलं आहे. अशा ना या देशामध्ये आज 8 लाखापेक्षा जास्त लोक देश सोडून चाललेले आहे. इराणमध्ये काय बघितलं आपण? जेव्हा ISIS सत्तेमध्ये आलं, तेव्हा त्या देशातले सारे जे सुशिक्षित लोक होते त्यांनी पळ काढला. अफगाणिस्तानामध्ये आपण काय बघितलं? अफगाणिस्तानामध्ये तालिबान सत्तेत आल्याच्या नंतर तिथला शिकला सवरला जो कोणी माणूस आहे तो त्या देश सोडून जायला लागलेला आहे. धार्मिक कट्टरता. आज तुम्ही म्हणता की आमचा धर्म असा नाही, आम्ही सुधारणावादी. कुठल्या सुधारणा केलेल्या आहेत? आधी त्याच नावाखाली कत्तली होत आहेत. धर्म हा सुधारणावादी नसतो, धर्म हा रूढीवादी असतो. आणि त्याच्या रूढी प्रथा परंपरा जो कोणी मानत नसतो, त्याच्यावर घनघोर अशा ॲक्शन्स घेतल्या जातात आणि त्याला किंबहुना मारलं जातं. असा देश तुम्हाला अभिप्रेत आहे का? ह्या देशात ह्या अशा विचारांना देशाचं नंदनवन होणार आहे का? नाही. या देशाला या विचारांना देशाचं नंदनवन होणार नाही आहे. तर त्याला कायद्याची चौकट लागेल, त्याला संविधानाचे अधिकार लागतील. आणि ते अधिकार संविधानानं दिलेले आहेत. आणि म्हणून संविधानाच्या अधिकाराला घेऊन या देशात मुसलमान असो, या देशात ख्रिश्चन, पारसी, या देशाचा कुठलाही नागरिक असो, तो आपल्या हक्क आणि अधिकाराच्या जाणीवेने पेटून उठलेला आहे. आणि म्हणून आज ह्या धर्मराष्ट्राच्या आणि धर्माच्या ज्या कृती आहेत त्याच्यावर नियंत्रण ठेवण्याचं कामही आज धर्माच्या संविधानाच्या माध्यमातून, सर्वोच्च न्यायालयाच्या माध्यमातून आज होत आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या माध्यमातून मुसलमान स्त्रियालाही हक्क आणि अधिकार मिळतात, आणि इथल्या हिंदू माणसालाही हक्क आणि अधिकार मिळतात. या देशातल्या ख्रिश्चन, पारसी जातीच्या, धर्माच्या, पंथाच्या लोकांना हक्क आणि अधिकार मिळतात. ही व्यवस्था टिकवून ठेवणं म्हणजे भारतीय लोकशाहीला जिवंत ठेवणं. ही व्यवस्था जर टिकली नाही, हे इन्स्टिट्यूशन जर टिकल्या नाहीत, तर मग ही व्यवस्था कशी काय टिकेल? मग लोकशाही कशी टिकेल? लोकशाहीला टिकवण्यासाठी इन्स्टिट्यूशन आवश्यक असतात. आणि जर त्या इन्स्टिट्यूशन जर करप्ट झाल्या असतील, आणि तिचाही चेहरा मेहरा जर तुम्ही जर धर्माच्या आधारावर उभे करत असाल, तर मग हा माणूस झोंबीच्या देशामध्ये आपण वावरत आहोत अशी स्थिती होईल. आणि मग जगण्यासारखा हा देश राहणार नाही. आणि सुशिक्षित चांगले लोक जे आहे या देशातून संपवले जातील. आज तशी स्थिती तुम्ही निर्माण केलेली नाही का? आज प्रत्येक माणसाला वाटणारी भीती, आज कुणीही स्वतंत्रपणे आपले विचार मांडत नाही, त्याच्यावर धर्माच्या नावाखाली त्याच्यावर बंधनं लादली जातात, हा कितपत योग्य भाग आहे कोणी असो. म्हणून भारत एक असं राष्ट्र जे धर्माला स्वातंत्र्य देणारं, या देशाच्या नागरिकाला त्याचा सन्मान देणारं आणि या देशाची सामाजिक सांस्कृतिक इंटिग्रिटी जपणारं राष्ट्र आहे. ह्या राष्ट्राला जर तुम्ही धर्मराष्ट्र म्हणून ज्यावेळेस घोषित कराल किंवा त्या दिशेने तुमचे पावलं उचलले जातील, त्या दिवशी या देशामध्ये एक अनागुंदी येईल, एक अराजकता निर्माण होईल, जी अराजकता आज तुम्हाला स्पष्ट दिसत आहे. आणि त्याकरता तुम्ही जे वाटेल ते करत आहात,
त्यामुळे आज या देशामध्ये या देशावर प्रेम करणारी माणसं जी आहेत ती आता मोजकी राहिलेली आहे. परंतु जर आपण संख्येनं मोजकी जरी असलो, कुणीही जरी असला, तरी प्रत्येकाला एक लक्षात ठेवावंच लागेल की जर या देशाचा डोलारा जर वाचवायचा असेल आणि परत या देशाचे तुकडे होऊ द्यायचे नसतील, तर तुम्हाला या देशाचं संविधान, या संविधानाची लोकशाही हे वाचवणं अत्यंत गरजेचं आहे. ती सर्वांची जबाबदारी आहे, प्रत्येकाची जबाबदारी आहे, आणि प्रत्येकाला सामोरे येऊन ते वाचवल्याच गेलं पाहिजे. अन्यथा ही जी कीड आहे, ही धर्माची कीड, धर्म कोणताही असो, ज्यावेळेस तुम्ही कोणत्याही धर्माचे लोक असा, पण ज्यावेळेस तुम्ही आपली हुकूमशाही लादण्याचा प्रयत्न कराल, त्यावेळेस तो सैराट झालेला धर्म याला आवरणं अत्यंत गरजेचं आहे. आज कोणताही धर्म हा राष्ट्रापेक्षा मोठा असू शकत नाही. हे राष्ट्र असेल तर धर्म असेल, जर राष्ट्रच राहणार नाही तर धर्मही राहणार नाही. म्हणून राष्ट्र जपलं गेलं पाहिजे आणि ते एक भारत राष्ट्र आहे. खरं म्हणजे आपण ज्या धोक्यांना सामोरे जात आहोत त्याचं संबंध एक विवेचन ॲडव्होकेट अभय लोखंडे यांनी तुमच्यापुढे मांडलेलं आहे. जाता जाता त्यांनी जो एक इशारा समस्त भारतीयांना दिलेला आहे की या लोकशाहीच्या संवर्धनासाठी या देशातल्या प्रत्येक माणसानं कसं सजग राहिलं पाहिजे, त्याची ही जर सजगता आपण हरवून बसलो तर मला वाटते पर्यायाने एकमेकांना मारण्याशिवाय आपल्याकडे दुसरा काही पर्याय नसेल. आणि या अनागुंडी कारभाराच्या विरोधात लढणाऱ्यांची संख्या भलेही एक आश्वासक स्वर सुद्धा त्यांनी आपल्या चर्चेतनं मांडलेला आहे की भलेही आपण संख्येनं कमी असो, या देशावर प्रेम करणाऱ्यांची संख्या कमी असेल, पण येत्या काही काळात नक्कीच यामध्ये एक परिवर्तनवादी विचार येईल आणि या लोकशाहीच्या संवर्धनासाठी, या भारतीय स्वातंत्र्याच्या अबाधतेसाठी आणि या सगळ्या गोष्टीच्या संवैधानिक अंमलबजावणीसाठी जी एक मशक्कत आपल्याला करावी लागणार आहे त्याची सुरुवात या क्षणापासून आपण आता करायची असा एक आशादायी सूर त्यांनी या संवादाच्या अंती सांगितलेला आहे. ॲडव्होकेट अभय लोखंडेजी, आपण अत्यंतिक मार्मिक जे विवेचन केलं धर्मवाद, राष्ट्रवाद, धर्मराष्ट्र आणि भारतराष्ट्र यामधला जो एक मूलभूत आणि तौलनिक जो तपशील आपल्या तमाम पथदर्शक परिवाराच्या वतीनं संबंध आपल्यावर प्रेम करणाऱ्या माणसांपर्यंत पोहोचवला, त्याबद्दल पथदर्शक परिवाराच्या वतीने आपले मनापासून आभार मानून या संवादाला या ठिकाणी विराम देतो. थँक्यू. जय.